सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा. श्रावण महिन्यात येणारी पौर्णिमा म्हणजे नारळी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या दोन्ही नावाने ओळखली जाणारी आपल्या महाराष्ट्रातला हा सण, त्या सणाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. सकाळची सुरुवात एका सुंदर रांगोळीने करूयात. दररोज पुसली जाणारी पण आपण नवीन परत एकदा नवीन रूपात काढणारी ही रांगोळी खरोखरच एक उत्साहवर्धक असते. दररोज आपला जो आपली जी सकाळ आहे ती अशीच रांगोळीसारखी नवीन आकारात नवीन कलरमध्ये आपण आणत असतो आणि त्याचाच सिम्बॉल म्हणून आपण दररोज घरासमोर काढणारी ही एक सुंदर रांगोळी. रांगोळीनंतर माझा नेक्स्ट प्रोग्राम असतो तो फुले तोडून आणण्याचा. फुले माझ्याकडे खूप व्हरायटीची फुलं लावलेली आहेत आणि तीच फुलं मी घेऊन येते आणि माझ्या दररोजच्या पूजेसाठी आवश्यक एवढी फुलं माझ्याच गार्डनमध्ये मला मिळून जातात. टेरेसवर मी खूप सारी फुलांची झाडं लावलेली आहेत. छान उन्हामुळं ते छानही येतात तशी फुलं. आज काहीतरी एक स्वीट बनवणार म्हणून मी आज बेसनाचा लाडूच बनवत आहे. बाजारातून असं विशेष काही आणलेलं नाही आहे. तर चार भाग बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक भाग घ्यायचं आपण तूप, चांगलं तूप घ्यायचं आणि चांगलं तूप एक भाग पुरेसं होतं मंद आचेवर त्याचा खमंग वास येईपर्यंत आपल्याला बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे आणि त्या पिठात हे मस्त भाजलं जातं. तेवढं जे तूप आहे ना तेवढ्या तुपातच बेसन मस्त भाजलं जातं. आता सुरुवातीला थोडंसं घट्ट दिसेल, नंतर हे तूप जसं जसं विरघळायला लागेल ना तसं तसं हे पीठ पातळ व्हायला लागतं. हे बघा असं, आणि पातळ झालं की त्याचा एक घमघमाट येतो आणि कढाईला पीठ सोडायला लागलं की आपल्याला गॅस ऑफ करायचा आहे आणि बघायचं त्याचा थोडासा असा रवाळपणा आलेला असतो त्या पिठाला. बेसनाचे लाडू करताना नेहमी डाळ आणून त्याचे पावडर करून घ्या कारण बाजारात असं मस्त पीठ मिळणं थोडं अवघडच असतं. हे बघा पीठ सगळं गार झाल्यानंतर आपण तीन भाग घालणार आहोत पिठी साखर. साखरसुद्धा मी मिक्सरमधून थोडीशी जाडसर ठेवलेली आहे, थोडीशी अगदी लाईट अशी, खूपच बारीक असं पिठी साखर केलेली नाही आहे. त्यामुळं ना लाडू जे असतील ते मस्त खाताना असे विरघळतील. तर इथं तीन भाग घालायचे असतील तर तेही घालू शकता. इथं थोडंसं मी कमी घातलेलं आहे पण चार भाग पीठ, तीन भाग साखर आणि एक भाग असतो तो तुपाचा आणि अशा प्रकारे मस्त लाडू तयार होतील. बांधण्यासाठीही सहज बांधले जातील आणि अशा प्रकारे बघा माझे राखी पौर्णिमेसाठी मी तयार केलेले आहेत बेसनाचे लाडू.
आणि मी आज बाजारातून काही आणण्यापेक्षा कोरोनाचा वेळ असल्यामुळे बेसनाचे लाडू घरातच करावेत म्हणजे बरोबर होईल म्हणून मी बेसनाचे लाडू तयार केलेले आहेत। आणि आता लागायचं मला पुढच्या तयारीला। खूप सिंपल अशी राखी तयार केलेली आहे। घरातच असलेले मोती आणि इतर जे माझ्याकडे सामान होतं त्याच्यापासून सिंपल अशी मोत्याची राखी तयार झालेली आहे आणि हीच बांधण्यासाठी मी उपयोग करून घेते। आरती करताना आमच्याकडे काजळी ही लावायची पद्धत आहे, त्यामुळं जे आपल्या दिव्यात तेल असतं ते थोडंसं तेल लावून घेतल्यानंतर काजळी धरायची आणि हीच काजळी आपण आपल्या भावाला दृष्ट लागू नये म्हणून जी काजळ लावतो ते हीच काजळी आम्ही लावत असतो आणि सवाष्ण वगैरे असेल ना त्यावेळेससुद्धा या काजळीचा उपयोग करून घेतो। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि